भारतरत्न डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर यांचे नातू व वंचित बहुजन आघाडी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या विषयी RPIचे रायगड जिल्हाध्यक्ष जगदीश गायकवाड यांनी सोशल मीडियावर केलेल्या आक्षेपार्ह पोस्ट विरोधात वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्रात आक्रमक झाली असून महाड व दक्षिण रायगड जिल्हा कार्यकारिणी देखील आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. मी वंचित बहुजन आघाडी महाड तालुका अध्यक्ष. काल आदरणीय आमचे नेते ॲडव्होकेट बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल पनवेल येथील नगरसेवक जगदीश गायकवाड याने जे बाळासाहेबांच्याबद्दल जे गलिच्छ असं उद्गार काढलेले आहेत त्याचप्रमाणे त्याने आंबेडकरी घराण्यावर चिखळफेक केलेली आहे. आम्ही महाड तालुक्याच्या वतीनं त्याचप्रमाणे महाड तालुका शहर कमिटीच्या वतीनं त्याचप्रमाणे रायगड जिल्हा कमिटीच्या वतीने त्यांच्यावर महाड शहर पोलीस स्टेशनवर आज गुन्हा दाखल करत आहोत. माझं नाव सकाराम राय सकपाळ वंचित बहुजन आघाडीचा जिल्हा उपाध्यक्ष नात्याने. काल जो निंदनीय प्रकार RPIचे जिल्हा अध्यक्ष जगदीपभाई गायकवाड यांनी जो प्रकाश आंबेडकरवरती जो नको त्या आरोप आणि नको त्या घाणेरडे शब्दामध्ये त्या घराण्याची भावना दुखवल्या गेल्यात, ज्यांनी आपल्याला हा समाज फार अंधारात होता आणि तो समाज अंधारात असून प्रकाशात आणण्याचं हे आंबेडकर घराण्याने केलं आणि आंबेडकर घराण्याने करत असताना त्याची तुम्ही आम्ही जाणीव न ठेवता कुठंतरी भरगटल्यासारखे जगदीशभाई गायकवाड यांचे आरोप प्रत्यारोप केलेत याचा आम्ही महाड तालुका जिल्ह्याच्या वतीने शहराच्या वतीने जाहीर निषेध करीत आहोत आणि जास्तीत जास्त ह्याच्या ज्या गुन्हेगारावर जो गुन्हेगार आहे त्या गुन्हेगारावरती जास्तीत जास्त शासन होणं अत्यंत गरजेचं आहे. तेव्हा आम्ही संपूर्ण ह्या महाड ऐतिहासिक क्रांतीभूमीतून जगदीशभाई गायकवाडचा जाहीर निषेध करीत आहोत. जय भीम. अत्यंत गरजेचं आहे आणि त्याचे गुन्हा होते त्याचे FIR होणे अत्यंत काळाची गरज आहे. जय भीम. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू सन्माननीय प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी यांच्याबद्दल अतिशय खालच्या पातळीवरती